शहरातील राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या सूर्योदय चौकात शुक्रवारी जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती राजापेठ पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेतली, सापळा रचून जुगारावर छापा घातला. तेथून 2800 रुपये नगदी जप्त करण्यात आले आहेत. या छाप्यामध्ये एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून दुसरा पसार झाला आहे. राजापेठ पोलिसांनी जुगार खेळणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.